छत्रपती शिवाजी महाराज की जय। या पोलीस प्रशासन करायचं काय शहर पोलीस स्टेशनचे पी आय गोपनीय शाखेचे स्वामी तिथं आले। स्वामी आल्या डीजेच्या रेडिएटरवर काहीतरी मारलं आणि रेडिएटर फोडलं आणि त्याचं आणि त्याची जी काय मधली मशीन असते मिक्सर ती फोडली। त्याचा निषेध म्हणून आम्ही मूर्ती उचलून रोडवर ठेवली आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो। त्या टायमाला त्या ठिकाणी डीवायएसपी राठोड साहेब आले आणि राठोड साहेबांना मूर्तीला हार घातला, मूर्तीवर शाल घातली, शाल तोंडावर आल्यानंतर आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शाल मागे घ्यायला लावली। त्यांनी शाल मागे घेतली आणि एकदम मागं वळाले की त्यांनी डायरेक्ट लाठीचार्जला सुरुवात केली। प्रत्येक मुलाच्या दोन तीन मुलं ऍडमिट आहेत आणि माझ्या पण हाताला योगा लागलेला आहे। शिवीगाळ केली, लायकी काढली, संभाजी महाराजांची मिरवणूक काढायची लायकी नाही असं स्पष्टपणे त्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे। शूटिंग करणाऱ्या माणसाला सध्या त्यांनी आमची मागणी एकच आहे, की हे जे शहर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब आहेत त्यांचं, स्वामी साहेबांचं आणि डीवायएसपी साहेबांचं तत्काळ निलंबन करावं आणि त्यांना कार्यमुक्त व्हावं। कारण त्यांच्यावर जी इन्क्वायरी बसवली, त्यांनी जर आता त्यांच्याकडे चार्ज असलेला त्यांच्यावर जर इन्क्वायरी बसवली तर त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही आता एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आता त्यानंतर कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत।
झालेल्या संभाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत पोलिसांनी जो अमानुष प्रकारे लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ सर्व धाराशिवकरांच्या वतीने व शहराच्या समितीच्या वतीने आम्ही एस पी साहेबाला निलंबनाची कारवाई करावी यासाठी निवेदन दिले. तसेच आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले की संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढे काय करणार आहे. कारवाई झाली नाही तर आंदोलन अजून तीव्र स्वरूपात काय प्रकार घडला नंतर मिरवणुकीच्या दरम्यान पोलिसांनी पहिल्यांदा तर डॉन डी ओ डी जे असतो त्याच्यावर देशपांडे देशपांडे पोलिसांनी व्हिडिओमध्ये तर सगळं तुम्हाला बघायला सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.